नमस्कार, मी डॉक्टर कल्याणी शिंदगी गद्रे. एका मोठ्या विश्रांतीनंतर टेक्नोडॉक या आमच्या युट्यूब चॅनलसाठी लहान मुलांच्या आरोग्याशी संबंधित नवीन व्हिडिओ घेऊन आम्ही आपल्यासमोर आलेले आहोत. यावेळेचा आपला विषय हा मुलांच्या मानसिक आरोग्याशी संबंधित आहे. सध्या आपल्या आजूबाजूला असणारी परिस्थिती, असणारं अनारोग्य, त्यातून निर्माण होणारी भीती, काळजी, या सगळ्याचा लहान मुलांच्या मनस्वास्थ्यावर खूप परिणाम होताना आम्ही बघतोय. आणि म्हणूनच सध्याच्या न्यू नॉर्मलशी जुळवून घेण्यासाठी लहान मुलांच्या मनस्वास्थ्याची काळजी कशी घ्यावी या विषयावर पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण संवाद साधणार आहोत डॉक्टर शीतल शिंदे यांच्याशी. सुरुवातीला मॅडमची मी ओळख करून देते. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आपल्या सांगली जिल्ह्याच्या आयपीएचएस प्रोग्राम मध्ये जिल्हा मनोविकार तज्ञ म्हणून मॅडम कार्यरत आहेत. मॅडम नमस्कार. नमस्ते. सध्या आपल्या आजूबाजूला जे कोविड पॅन्डेमिकचं वातावरण आहे, ज्याचा सामना आपण गेल्या 1.5-2 वर्षांपासून करतोय, त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या जीवनशैलीत खूप बदल झालेले आहेत. त्याच्याशी जुळवून घेणं आपल्यासारख्या मोठ्या माणसांनाही कठीण जातं, तर लहान मुलांची काय कथा. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न सध्याचा जो आहे की शाळा बंद आहेत, ऑनलाईन शाळा चालू आहेत, त्याचबरोबर पालक वर्कशॉप होम करतायत, आणि या सगळ्यामुळे मुलं टेक्नॉलॉजीच्या जास्तीत जास्त आहारी जाताना दिसून येतात. म्हणजे मुलं मोबाईल दिल्याशिवाय जेवत नाही किंवा हट्ट करतात, अशा समस्या पालकांना भेडसावू लागलेल्या आहेत. पण सध्या ह्या ऑनलाईन पद्धतीला दुसरा पर्यायही उपलब्ध नाहीये. अशा वेळी ही समस्या कशी हाताळावी? ओके. जसं की आपण पाहिलं की कोरोनाच्या या पॅन्डेमिकमध्ये ऑनलाईन म्हणजे मोबाईलचा वापर जास्त प्रमाणामध्ये मुलं करताना दिसतात. क्लासेसना तर अजिबातच पर्याय नाहीये. तर क्लासेस व्यतिरिक्त जर आपल्याला मोबाईलचा वापर करायचा असेल तर पालकांनी याच्यावरती लक्ष ठेवणं इम्पॉर्टंट आहे. याच्यासाठी प्रथमतः काय करायला हवं, तर पालकांनी मोबाईलचा वापर मुलांना करायला देताना एक विशिष्ट वेळ आखून दिली पाहिजे की या वेळेमध्येच तुम्ही मोबाईलचा वापर करा, किंवा घरामध्ये एका विशिष्ट जागी बसूनच मोबाईलचा वापर करायला हवा. आणि समजा जर मोबाईलचा वापर आपल्या क्लासेसच्या व्यतिरिक्त करायचा झालाच, तर पालकांनी आणि मुलांनी एकत्र बसून मोबाईलचा वापर करायला पाहिजे. शक्यतो आता मोबाईलवरती चांगल्या चांगल्या प्रकारचे व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतात, किंवा रियालिटी गाण्याचे शोज आहेत, किंवा डान्सेसचे शोज आहेत, असे काही शोज असतात ते पालक आणि पालक दोघं मिळून एकमेकांसोबत बघू शकतात. तसंच जर आपले आजूबाजूचे नातेवाईक आहेत ज्यांच्या बरोबर आपण खूप दिवसांपासून कनेक्टेड नाही आहोत, तर अशा नातेवाईकांना तुम्ही आजी आजोबांना काका काकूंना व्हिडिओ कॉल करू शकता आणि त्या व्हिडिओ कॉलद्वारे तुम्ही त्यांच्याशी कनेक्टेड राहू शकता. किंवा जे आपल्या पाल्याचे मित्रमैत्रिणी आहेत ते आजूबाजूला राहतात, शाळा बंद असल्यामुळे त्यांना त्यांच्याबरोबर बोलायला मिळत नाहीये, वेळ घालवायला मिळत नाहीये, तर अशा वेळेला तुम्ही त्यांना व्हिडिओ कॉल लावून देऊ शकता, जेणेकरून आपलं जे पाल्य आहे ते त्याच्या मित्रमैत्रिणींच्या सोबत कनेक्टेड राहील आणि मग त्याला सोशली विड्रॉन फील होणार नाही आणि त्यामुळे काय होईल की त्यांचं मानसिक आरोग्य चांगलं राहायला मदत होईल. आता तुम्ही जो पुढचा प्रश्न विचारलाय की मोबाईलचं व्यसन मुलांमध्ये वाढतंय, कारण की ऑनलाईन क्लासेस व्यतिरिक्त पण मुलं जे आहेत ते मोबाईलचा अतिवापर करताना आपल्याला दिसत आहे, तर आपण याच्यापासून दूर राहायचं असेल तर काय केलं पाहिजे की दिवसभराच्या वेळेचं योग्य प्रकारे नियोजन केलं पाहिजे की दिवसभराचा वेळ आपण कसा घालवावा जेणेकरून आपलं मोबाईलकडे लक्ष लागणार नाही. तर यासाठी काय करायला हवं की पालकांनी पाल्यांना आपल्या विश्वासात घ्यायला हवं आणि जी घरातली छोटी मोठी कामं असतात ती त्यांना करायला सांगायला हवी, जसं की वॉशिंग मशीन मधून कपडे काढणं किंवा ती सुकत घालणं किंवा अंथरुणाच्या घड्या करणं, आपलं कपाट आवरणं असू दे किंवा मग घरामध्ये झाडू मारणं असू दे किंवा बागेला पाणी घालणं असू दे किंवा आपल्या आईला स्वयंपाकामध्ये छोटी मोठी मदत करणं असू दे, यासारखी जी छोटी मोठी कामं आहेत ते जे पाल्य आहे ते पालकांच्या ऑब्झर्वेशनमध्ये करू शकतं. किंवा जर काही पाल्याला छंद असतील, जसं की काही लोकांना इव्हन पालकांना काही छंद असतात, जसं की रिडिंग असतं किंवा गाणं म्हणणं असतं किंवा डान्स करणं असतं, यासारखे छंद तुम्ही जोपासू शकता. आता आपल्याकडे अनेक प्रकारची पुस्तकं उपलब्ध आहेत, थोरांचे विचार असलेली पुस्तकं उपलब्ध असतात, तर शक्यतो पालकांनी ती पुस्तकं मुलांना आणून द्यावी जेणेकरून ती पुस्तकं वाचणं किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांना ती वाचून दाखवणं, एकत्र गाणं म्हणणं, कविता म्हणणं, यासारख्या गोष्टी पाल्य करू शकतं. त्यामुळे काय होईल की कोरोनाची जी भीती आहे किंवा ज्याच्यामुळे आपण मोबाईलकडे जास्त प्रमाणामध्ये वळत आहोत, तर त्या सगळ्या गोष्टींवरून त्यांचं जे लक्ष आहे ते हटवून शक्यतो त्यांचं लक्ष या सगळ्या चांगल्या वेळेमध्ये व्यतीत होऊ शकतं आणि त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि एकदा आत्मविश्वास वाढला की व्यसनापासून दूर राहायला पाल्याला डेफिनेटली मदत होऊ शकते. अगदी खरंय. ह्यालाच जोडून माझा पुढचा प्रश्न आहे की सध्या सोशलायझेशन अगदीच बंद आहे, पूर्वीसारखे पार्ट्या होत नाहीत, सोहळे होत नाहीत, मित्रमैत्रिणी दिवसेंदिवस भेटत नाहीत, नातेवाईक भेटत नाहीत आणि सतत मुलं ही पालकांच्या नजरेखाली असल्यासारखी आहेत. ह्याचा परिणाम मुलांच्या मनावर होताना दिसतोय, स्पेशली अडोलसंट म्हणजे पौगंडावस्थेतली जी मुलं आहेत, म्हणजे हे जे वय असतं की ज्याच्यात सगळंच अर्धवट कळत असतं मुलांना,
अशा अवस्थेतल्या ह्या मुलांमध्ये डिप्रेशनचं किंवा नैराश्याचं प्रमाण गेल्या 1.5 वर्षांपासून आम्ही ओपीडीमध्ये जास्त प्रमाणात आम्हाला दिसून येते. तर ह्याविषयी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? ओके, साधारणतः अडोलेसंट मुलं जी आहेत ती 12 ते 19 वयोगटातली आपण कन्सिडर करतो, तर या मुलांमध्ये जिद्दीपणा जास्त प्रमाणात असतो. म्हणजे मला सगळं कळतं किंवा मला सगळं काही करता येतं किंवा आता मी मोठा झालोय किंवा मोठी झालीय अशी जी भावना असते ती भावना या मुलांमध्ये जास्त प्रमाणामध्ये असते. आणि त्यामध्येच काय झालंय की या कोरोनाच्या पॅन्डेमिकमुळे मुलं जी आहेत ती सोशली, त्यांचं जे सोशल लाईफ आहे ते कम्प्लिटली स्टॉप झालेलं आहे. त्याच्यामुळे काय व्हायला लागलंय की ज्यावेळेला ती मुलं शाळेत जायची त्यावेळेला शाळेतलं वातावरण एन्जॉय करायची किंवा मित्रमैत्रिणींमध्ये बागडायची, त्यामुळे त्यांना तिथलं जे आयुष्य आहे ते आवडायचं. परंतु आता जे आयसोलेटेड टीचिंग होत आहे ते एका रूम मध्ये बसून मुलांना करावं लागतंय. त्यात काय होतंय की पालक सतत ऑब्झर्व करतात, त्यांना नको असतानाही पालक इंटरफिअर करतात त्यांच्या प्रत्येक गोष्टीमुळे. त्यामुळे मुलांना ह्या गोष्टीचा खूप जास्त त्रास होतो. आणि त्यातच पालक घरी आहेत परंतु काय होतंय की त्यांचं ऑनलाईन काम असू दे किंवा त्यांचे सततचे फोन कॉल असू देत, यामुळे पालकांना मुलाकडे लक्ष द्यायला वेळच नाहीये. त्यामुळे मुलं एकलकोंडी बनत चाललेली आहेत आणि ह्या एकलकोंडीपणामुळे मुलांमध्ये मानसिक आजारांचं प्रमाण वाढत चाललेलं दिसतंय. जसं की तुम्ही म्हणाला मुलांमध्ये मग डिप्रेशन, ज्याला आपण उदासपणा असं म्हणतो, किंवा मग इरिटॅबिलिटी असू दे किंवा स्वतःला इजा पोहोचवणं, दुसऱ्यांना इजा पोहोचवणं, खूप जास्त प्रमाणामध्ये राग येणं किंवा मग वस्तू फेकून देणं किंवा मग मोबाईलचा अति जास्त प्रमाणामध्ये वापर करणं, ह्या सगळ्या गोष्टी किंवा ओसीडी ज्याला आपण मंत्रचाळीपणा म्हणतो, एकच गोष्ट वारंवार करणं, यासारखे जे आजार आहेत ते मुलांमध्ये वाढत चाललेले दिसून येत आहेत. प्लस अडोलसन मुलांमध्ये मग मोबाईलच्या व्यतिरिक्त दुसरी व्यसनं करण्याचं प्रमाणही वाढतंय, जसं की ते नशेच्या किंवा अल्कोहोलच्या मागे लागलेले आपल्याला दिसून येतात. तर या सगळ्या गोष्टी होत आहेत. आता हे सगळं जर आपल्याला होऊ द्यायचं नसेल तर मग पालकांनी त्यांच्या वतीनं काय करायला हवं? तर पालकांनी त्या मुलांचा मित्र बनायला हवं. पहिल्यांदा मुलांना विश्वासात घेऊन त्यांना काय हवं काय नको हे त्यांनी विचारायला हवं. पालकांना मुलांना हे समजावून सांगायचंय की ही जी सिच्युएशन आहे ती टेम्पररी सिच्युएशन आहे, परमनंट सिच्युएशन नाहीये. प्लस त्यांना हे समजून सांगायचं आहे की हा एक अर्धविराम आहे, पूर्ण विराम नाही. काही काळ गेल्यानंतर हे जे सगळं चाललेलं आहे ते नॉर्मली होणार आहे. जर पालकांनी एक टाइम टेबल बनवलं प्लस ते टाइम टेबल प्रॉपरली फॉलो करण्याचा प्रयत्न केला तर सगळं काही व्यवस्थित होऊ शकतं. प्लस जे काही एज्युकेशनल गेम्स असतात त्या एज्युकेशनल गेम मध्ये जर पालकांनी मुलांच्या बरोबर ते गेम्स खेळले किंवा त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झालं तर मग मुलं जे आहेत ती डेफिनेटली हे सगळं फॉलो करतील आणि मग बाकीचं जे मानसिक आजार होण्याचं प्रमाण आहे ते निश्चितच कमी होऊ शकतं. अगदी खरं आहे. अडोलसंट म्हणजे पौगंडावस्थेतल्या मुलांमध्ये आणखीन एक प्रश्न सध्या असा आहे, हा त्यांच्या करिअर बद्दलचा प्रश्न. म्हणजे सध्या काय झालंय, परीक्षेशिवाय लागणारे रिझल्ट आहेत किंवा आपल्या करिअर बद्दलची अनिश्चितता, भविष्याबद्दलची असुरक्षितता, त्याचबरोबर आजूबाजूच्या परिस्थितीत निर्माण होणारी भीती, आजूबाजूला दिसणारे मृत्यू, ह्या सगळ्याचा यांच्या मनावर परिणाम होऊन भविष्याबद्दलची कुठेतरी एक अनिश्चितता त्यांच्या मनात निर्माण होते आणि त्यामुळे ती मुलं अजूनच आपल्या कोशात जात आहेत किंवा अजूनच त्यांच्या मनात गोंधळ निर्माण होत आहेत असं एक दिसून येतं. तर ह्याविषयी पालकांनी काय काळजी घ्यावी किंवा कसं मुलांशी बोलावं असं तुम्ही सांगाल? ओके, सध्या तर तणावाची स्थिती आहे. जसं की आपण म्हणालो की परीक्षा रखडलेल्या आहेत, रिझल्ट लागलेले नाही आहेत, पुढे काय करायचं, किंवा ज्यांचं ते एज्युकेशन झालेलं आहे त्यांना पुढे जाऊन जॉब काय मिळणार काय नाही मिळणार यासोबतची करिअरची चिंता पालकांना सतावत आहे. तर हे सगळं जर चालूच आहे परंतु या सिच्युएशनला सध्या तरी काही पर्याय नाही आहे. पालकांना मुलांना हे समजवायचं आहे की आपल्याला हे सगळं फेस करायचं आहे आणि पुढे चालत जायचंय. त्यांनी त्यांना हे समजावायला हवं की चिंता जी आहे ती समुद्राच्या लाटेसारखी असते. बरोबर, समुद्राची लाट जशी वाढत जाते आणि मग एका सर्वोच्च बिंदूपर्यंत पोहोचते आणि त्यानंतर ओसरते, तसंच आपल्यालाही करायचं आहे. त्या लाटेवरती सर्फिंग करणारी लोक आपण पाहिली असतील ना, तसंच आपल्यालाही समुद्राच्या लाटेवरती सर्फिंग करायचं आहे, ज्याला आम्ही वरी सर्फिंग असं म्हणतो. त्या चिंतेच्या लाटेवरती आपल्याला स्वार व्हायचं आहे, त्या लाटेमध्ये आपल्याला डुबून जायचं नाहीये, तर ती लाट ओसरण्याची वाट आपल्याला बघायची आहे. याला आपण वरी टाईम असं म्हणतो. जर हा टाइम तुम्ही दिला तर डेफिनेटली चिंता जी आहे ती एका सर्वोच्च बिंदूपर्यंत पोहोचून कमी होऊन जाईल. जर चिंता आणि भीती असहाय्य झाली तर आपण काय करतो, चुकीचे निर्णय घेतो आणि ते जे निर्णय असतात ते मोस्ट ऑफ द टाइम चुकीचेच असतात. त्यामुळे असे निर्णय न घेता शांतपणे ह्या परिस्थितीकडे बघायला हवं. प्रत्येक गोष्टीचा सामना हा स्वतःमध्ये एक स्टेबिलिटी आणून करायला हवा, कारण काळ जो असतो तो प्रत्येक गोष्टीवरचा आन्सर आहे. त्यामुळे ही सिच्युएशन हळूहळू निघून जाईल. तर पालकांनी काय करायचंय, भीती आणि चिंता यावरती मात करण्याचं कौशल्य स्वतः प्रथम अंगीकारायचंय आणि त्यानंतर ते आपल्या मुलांनाही शिकवायचंय. जर तुम्ही ते मुलांना शिकवलं तर डेफिनेटली मुलं याच्यातून बाहेर पडतील आणि मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्याही सुदृढ राहतील. अगदी खरंय. खूप छान मॅडम तुम्ही सांगितलं. ह्यालाच धरून माझा पुढचा प्रश्न होता खरं तर, की काय झालंय ह्या सगळ्या भीतीच्या वातावरणामुळे पालकांच्या मनातही खूप भीती काळजी आहे, त्याच्यात थर्ड वेव्ह ही मुलांमध्ये येणार हे एक भाकीत असल्यामुळे पालकांकडनं कळत असू किंवा न कळत असू
मुलांची अति काळजी घेतली जाणं, त्यांच्यावर जास्त निर्बंध घातले जाणं, अशा गोष्टी त्यांच्या नकळत का होईना घडून येतात. आणि ह्या सगळ्याचा एक मानसिक तणाव मुलांवरती वाढतोय. काही कळत असेल किंवा नकळत असेल, मुलं ह्या तणावाखाली वावरताना दिसतात. तर ह्याबद्दल पालकांनी कशी काळजी घ्यावी? राईट, जसं तुम्ही म्हणालात की सगळीकडची परीक्षा थांबलेल्या आहेत किंवा मग थर्ड वेव्ह जी आहे ती मुलांवरती, लहान मुलांवरती जास्त प्रमाणामध्ये अफेक्ट करणार आहे, त्यामुळे पालक नकळतपणे जास्त चिंतेत आहेत. म्हणजे मी कोरोना बाधित झालो तर काय, मी कोरोना बाधित झालो तर माझी फॅमिली कोरोना बाधित होणार, प्लस मग मुलं घरामध्ये आहेत, त्यांच्या एज्युकेशनचं काही कळत नाहीये, प्लस घरामध्ये बसून त्यांना शारीरिक आणि मानसिक असे दोन्ही आजार चालू झालेले आहेत. या सगळ्यांचं ओव्हर ऍडेड मिश्रण झालेलं आहे आणि त्याच्यामुळे पालक जे आहेत ते कळत न कळतपणे मुलांवरती जास्त प्रमाणामध्ये निर्बंध घालत आहेत. आणि त्यामुळे काय होतंय, मुलाचं आणि पालकांचं जे नातं आहे ते तणावपूर्ण होत झालेलं आहे. तर आपल्याला हे जर करायचं नसेल किंवा जर मानसिक आजार आपल्या मुलामध्ये किंवा स्वतःमध्येही वाढू द्यायचे नसतील, तर पालकांनी काही गोष्टी करायला हव्यात. जसं की पहिली गोष्ट आहे की तुमचे विचार, मुलांना तुम्ही हे शिकवायला हवं की पहिला विचार तुमचे पॉझिटिव्ह ठेवायचे आहेत. कारण की जर तुम्ही मानसिकदृष्ट्या स्टेबल राहिला तर शारीरिकदृष्ट्या स्टेबल राहणार, आणि जर तुम्हाला निगेटिव्ह विचार येत असतील तर ते निगेटिव्ह विचार मनातून काढून टाकायला हवे. आणि हे करायचं असेल तर तुम्हाला योगासनं किंवा प्राणायाम यासारख्या गोष्टी करायला हव्यात, जेणेकरून तुम्ही तुमच्या निगेटिव्ह विचारांवरती कंट्रोल करू शकता. दुसरं म्हणजे आहार. आता आहारामध्ये तुम्ही चांगला आहार घेणं, सकस आहार घेणं, जसं की पालेभाज्या खाणं, फळभाज्या खाणं किंवा प्रथिने खाणं, ड्राय फ्रुट्स खाणं, ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. आता याच्याविषयी जी माहिती आहे ते तुमचे पीडियाट्रिशियन बाल रोगतज्ञ तुम्हाला व्यवस्थित प्रकारे सांगू शकतात. तर तिसरं म्हणजे विहार. आता विहार म्हणजे बाहेर फिरायचं का, तर नाही. कोरोनाच्या या पॅन्डेमिकमध्ये आपल्याला बाहेर तर फिरता येत नाहीये, पण आपण घरच्या घरी काही खेळ खेळू शकतो. आता काही लोकांना घरांना अंगण असतं, तर अंगणामध्ये तुम्ही खेळ खेळू शकता, चालू शकता, सायकलिंग करू शकता. या सगळ्या जर गोष्टी तुम्ही केल्या तर डेफिनेटली तुमचा व्यायाम होईल, आणि व्यायाम झाला तर मानसिकदृष्ट्या तुम्ही स्टेबलच राहाल. आणि हे सगळं पालकांना आपल्या पाल्याला घेऊन करायचंय, त्यांना जर सोबत घेऊन केलं तर मग पाल्यामध्येही या गोष्टीची आवड निर्माण होऊ शकते. आणि चौथं म्हणजे मग उपचार. आता हे सगळं घरगुती उपचार करूनही तुमचा मुलगा ट्रीट होत नाहीये किंवा त्याच्यामध्ये मानसिक आजाराची लक्षणं जर वाढत चाललेली आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला मानसोपचार तज्ञांची मदत घ्यायची. पहिल्यांदा मानसोपचार तज्ञ समुपदेशन, ज्याला आम्ही काउन्सिलिंग म्हणतो, या गोष्टी करून त्या मुलाला मोटिवेट करू शकतात, त्याच्या मनातल्या गोष्टी काढून घेऊ शकतात, त्याच्यावरती काउन्सिलिंग करू शकतात. किंवा मग कमी प्रमाणामध्ये जर औषधोपचारांची गरज लागली तर तेही ते करू शकतात. आणि त्यामुळे काय होईल, जे वाढत जाणारे मानसिक आजार आहेत ते वाढणार नाहीत, आणि जे जे काही सिम्पटम्स आहेत, लक्षणं आहेत, ते डेफिनेटली कमी होऊन जातील आणि तो मुलगा शांत आणि स्टेबल राहू शकतो. अगदी. आता माझा शेवटचा प्रश्न, हे सगळे जे मानसिक ताणतणाव आहे, भीती आहे, काळजी आहे किंवा मानसिक समस्या आहेत, ह्या सगळ्याचा मुलांच्या शरीरावर परिणाम होत असतो का? कारण आम्ही गेल्या वर्षभरात बघतोय की ओबीडीमध्ये येणाऱ्या मुलांमध्ये स्थूलता किंवा त्याच्याशी रिलेटेड जे आजार आहेत त्याचं प्रमाण वाढताना दिसतं. तर मानसिक आरोग्याचा आणि शारीरिक आरोग्याचा काय संबंध आहे आणि त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ओके, सध्या तर या काळामध्ये सगळे ग्राउंड बंद आहेत, पार्क बंद आहेत, त्यामुळे मुलांना बाहेर खेळायला जायला मिळत नाहीये, किंवा मग काय म्हणतो आपण, पार्क मध्ये जायला मिळत नाहीये, त्यांच्या मनासारख्या गोष्टी घडत नाहीये, तर ते घरात बसून मग मोबाईलचा वापर करा किंवा पाहिजे त्या गोष्टी खात राहा, या सगळ्या गोष्टी करतात. त्यामुळे मुलांमध्ये डेफिनेटली स्थूलतेचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. आणि जर स्थूलता वाढली तर ऑब्व्हियसली मुलांच्या ऍक्टिव्हिटीज कमी होतात, आणि ऍक्टिव्हिटीज कमी झाल्या तर ते मेंटली थोडेसे डिस्टर्ब होऊनच जातात. त्यामुळे शरीर आणि मन याचा डेफिनेटली संबंध आहे. तर त्यामुळे आपल्याला काय करायचं, जर मुलांना स्थूलता होऊ द्यायची नसेल तर त्यांची शरीराची हालचाल होणं इम्पॉर्टंट आहे. तर मुलांची शरीराची हालचाल व्हायचं असेल तर त्यांना, जसं की मी आधीही सांगितलं, घरातली कामं सांगणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर घरातली कामं त्यांनी केली तर डेफिनेटली त्यांच्या शरीराची हालचाल होईल. प्लस त्यांनी व्यायाम करणं जरुरीचं आहे, जसं की दोरीच्या उड्या ते मारू शकतात, सायकलिंग करू शकतात, त्यानंतर जिना जर तुमच्या घरामध्ये असेल तर जिना वर खाली चढू उतरू शकतात, चालू शकतात, किंवा मग आपल्या पालकांसोबत काही गोष्टी करू शकतात. तर ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर डेफिनेटली शरीराची हालचाल होऊन त्यांचं वजन नियंत्रणात ठेवण्यास आपल्याला मदत होऊ शकते. तर पालकांनी काय करायचंय, जसं की आपण म्हणतो की पालक जे असतात ते पहिले गुरु असतात, बरोबर, माय फादर इज माय हिरो. त्यामुळे शक्यतो मुलं आपल्या पालकांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांना इमिटेट करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे पालकांनी स्वतः मोबाईलचा वापर आपल्या कामाव्यतिरिक्त जास्त करणं टाळायला हवं. मोबाईल बाजूला ठेवून त्यांनी जो तो काळ आहे किंवा तो वेळ आहे जर तुमच्या पाल्यासोबत व्यतीत केला आणि त्यांना ह्या कामाची किंवा व्यायामाची आवड लावून दिली तर डेफिनेटली मुलांनाही आवडतं आणि ते त्या पालकासोबत करायला तयार असतात आणि त्यांचं ते अनुकरण करत असतात. आणि यामुळे काय होतं की जे काही तणावाचं वातावरण मुलांमध्ये आणि पालकांमध्ये आहे ते कमी होण्यास मदत होईल.
पालकाचाही स्ट्रेस कमी होऊ शकतो, मुलाचाही स्ट्रेस कमी होऊ शकतो, प्लस त्यांचं जे इमोशनल बॉन्डिंग आहे एकमेकांसोबतच ते नक्कीच वाढायला मदत होईल. आणि हे जर सगळं केलं तर डेफिनेटली ते जे मुलं आहे ते शारीरिक आजार आणि मानसिक आजार आणि एकंदरीत स्थूलता याच्यापासून दूर राहायला त्याला नक्कीच मदत होऊ शकते. अगदी खरं. या व्हिडिओमध्ये मुलांच्या मानसिक आरोग्याशी निगडीत असणाऱ्या काही समस्यांबद्दल आपण चर्चा केली. शेवटी मी एकच सांगेन, मुलाचं मानसिक आरोग्य सुदृढ असणं हे त्याच्या शरीर स्वास्थ्या इतकंच महत्वाचं आहे. त्यामुळे तुमच्या मुलामध्ये तुम्हाला असे काही लक्षणं दिसत असतील, काही समस्या असतील किंवा शंका असतील तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यायला अजिबात विलंब करू नका. आपलं मूल आपली जबाबदारी, तसंच आपल्या मुलाचं मानसिक आरोग्य हीही आपली जबाबदारी आहे हे लक्षात ठेवा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि आमच्या टेक्नोडॉक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.